धड़ा चौथा कष्टात कसली लाज। आमच्या गावात हिरा नावाची एक बाई राहत होती, अगदीच गरीब बिचारी। तिचा मुलगा राजू आमच्याच वर्गात होता। हिरा मोल मजुरी करून गोवऱ्या विकून स्वतःच आणि पोराचं पोट भरत असे। मोल मजुरी म्हणजे पैसे मिळवण्यासाठी केलेलं कष्टाचं काम, हार्ड वर्क। गोवऱ्या म्हणजे शेणाच्या थापी, ड्राय केक्स ऑफ काउडन यूज एज अ फ्युएल। हिरा सकाळी उठून पाटी घेऊन गावभर फिरे आणि रस्त्यात पडलेलं शेण गोळा करी। पाटी म्हणजे टोपली, अ बास्केट। शेण म्हणजे गुरांची विष्ठा, डंग। ती रोज दोन तीन पाट्या शेण जमवत असे। राजूही तिला मदत करी। जमवलेल्या शेणामध्ये भाताचा कोंडा घालून हिरा त्याच्या गोवऱ्या थापून ठेवी। कोंडा म्हणजे फोलपट, टरफल, हस्क, येलो आउटर कवरिंग ऑफ ग्रेन। थापणे म्हणजे चोपडणे, लिंपणे, टू फ्लॅटन आउट बाय पॅटिंग। एक दिवस सकाळीच हिरा नेहमीप्रमाणे शेण गोळा करायला निघालेली असताना गुरुजींची आणि तिची भेट झाली। गुरुजींनी नेहमीप्रमाणे विचारलं, आज राजू नाही दिसत। हिरा म्हणाली, शाळेत जायला लागल्यापासनं माझ्या संग येत नाही, त्यो शरम वाटती त्याला। शाळेत म्हणजे शाळेत, इन स्कूल। लागल्यापासनं म्हणजे लागल्यापासून, सिन्स ही हॅज स्टार्टेड। माझ्या संग म्हणजे माझ्या सोबत, विथ मी। नाही म्हणजे नाही, नॉट। येत नाही म्हणजे डज नॉट कम। शरम म्हणजे लाज। अस होय म्हणत गुरुजी पुढे निघून गेले।